मंडळांची आज बैठक झाली. विविध प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले, कशा प्रकारे तोडगा काढण्यात आलेला आणि ही रामलीला जास्तीत जास्त चांगली करण्याचा कशा प्रकारे प्रयत्न करण्यात आला. आमची नवीन सरकार आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथराजे शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीने हा सर्वांनी सांगितलं होता की महाराष्ट्राचे सर्व त्यौहार अतिशय उत्साहाने चांगली रीतीने पार पडला पाहिजे आणि म्हणून गणपतीजीसाठी आपण फार काही नवीन सर्क्युलर काढला, सर्व सुविधा दिली. आता त्या धर्तीवर आपण रामलीला मंडळासाठी आणि नवरात्री मंडळासाठी पण हा सुविधा दिली आहे. आज एक मोठी बैठक इथे झाली, महानगरपालिकाचे पोलीसचे फायर ब्रिगेडचे सर्व अधिकारी उपस्थित होते. वन विंडो सिस्टम 50% ग्राउंड रेंटवर कमी आणि त्याशिवाय फायर ब्रिगेडचे चार्जेस न करायच्या आणि ते यावेळी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींनी आदेश दिला की जे काही परमिशन्स ते 5 वर्षासाठी व्हॅलिड करावा, ते पण आज नवीन आदेश आपण इथे दिलेले आहे आणि ते सर्व रामलीलाने टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून द्यायची हे पण आता आज निर्णय झालेला आहे. अतिशय चांगली रीतीने सर्वांचे सर्व सुझाव जवळजवळ आपण स्वीकार केलेले आहे. सर, एक तुम्ही खंतही व्यक्त केली की रामलीला आणि ती पाहणारे प्रेक्षकांची संख्या, भक्तांची संख्या कमी होते, ती नेमकी कशा प्रकारे घटते आणि काय वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाते? हे हा सत्य आहे की महानगरपालिकामध्ये महानगरामध्ये लोकांनी हळूहळू TV वर सर्व बघायच्या, कुठे जायच्या इथे बसून बघू, हा एक नवीन प्रवृत्ती सुरू झाली आहे आणि म्हणून हा जे उत्साह है ते कमी झाला आहे. आता त्यामध्ये रामलीलाचे जे मंडळ आहे, गणपती जे मंडळ आहे, नवरात्रीचे मंडळ आहे, ते पण प्रयत्न करताय की लोकांचे सोयीसुविधासाठी अट्रॅक्शनसाठी अजून काय करायच्या आणि सरकार म्हणून महानगरपालिका म्हणून आम्ही जे काय त्याने सहकार करू शकतात ते सर्व सहकार करत आहे. आता पुढच्या वर्षी परत बघू की त्याशिवाय त्याने काय आपण मदत करू शकता. सर, एक वेगळा प्रश्न होता. शासनाने एक नवीन निविदा जाहीर केलेली आहे, राजकोट या किल्ल्यावरती जो छत्रपतींचा पुतळा कोसळलेला होता त्या ठिकाणी आता नवीन पुतळा बसवण्यासाठी ही निविदा काढलेली, 20 कोटी खर्च करून 6 महिन्यात पुतळा उभारण्यात येणार, पुन्हा भक्कम पुतळा उभारला जाईल का? नक्की भक्कम पुतळा उभारला जाईल आणि ते त्यासाठी सर्व प्रिकॉशन जे काही घ्यायचे सरकारने घेणार आहे आणि ते आता ते एकदम आपण एक महिन्याच्या आत सर्व प्रोसेस सुरू केल्या, लोकांना सहकार्य केलं पाहिजे, लोकांना प्रोसेसचा कौतुक पण केलं पाहिजे की सरकारने जे काही झाला ते विसरून आता पुढे कसं जायचं ते नवीन पाव उचललेलं आहे. बदलापूर घटनेतील आरोपीचा एन्काउंटर झाल्यानंतर विरोधक टीका करतात, मात्र लोकांमधून फटाके फोडून जल्लोष साजरा केला जातोय. आज एक ट्विटरवरती ट्रेंडिंग होता ते म्हणजे देवाचा न्याय म्हणून, एकंदरीत देवाभाऊ या संकल्पनेमधून कुठेतरी फडणवीसांच्या या निर्णयाचं स्वागत केलं जातंय लोकांकडून. नाही, हा ते असं आहे की जो जसा करणार तसा भरणार, त्याने जे केलं ते निर्गुण अपराध होता आणि म्हणून ईश्वरने त्याने शिक्षा दिली असा लोकांचं म्हणणं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न घेतो की आझाद मैदानमध्ये काही शेतकरी आंदोलन करत आहेत, मोतीलाल ओसवाल फायनान्स कंपन्यांकडून सावकारी पद्धतीने कर्ज त्यांच्याकडून वसुली केली जात आहे. शेतकऱ्यांनी सांगितलंय की आज दुसरा दिवस आहे उपोषणाचा, सरकारने दखल घेतली नाही तर आम्ही सामूहिक आत्महत्या करू म्हणून. मला याविषयी काय माहित नाही, म्हणजे माहिती गोळा करावं लागेल नंतर मी बोलू. सर, हिंदी में जाना चाहेंगे, आज यहाँ पर रामलीला मंडल जो मंडल है उनकी बैठक हुई है, क्या क्या निर्णय लिए गए और किस तरह से राहत मिलेगी सरकार की तरफ से? जिस तरह से नवीन सरकार आने के बाद में माननीय एकनाथराजे शिंदे और माननीय देवेंद्र फडणवीस ने उसी समय निर्णय किया था कि सभी त्यौहार सण बहुत उत्साह के साथ में मनाए जाने चाहिए और सारे निर्बंध उन्होंने खुले कर दिए थे. उसी धरती पर पिछले साल भी हमने निर्णय लिया था, इस बार भी बैठक हुई, सारे रामलीला के प्रमुख रामलीलाओं के लोग आए और सारे निर्णय उनके जो उनकी डिमांड थी सब मानी गई. वन विंडो सिस्टम, ऑनलाइन सिस्टम, पुलिस फायर ब्रिगेड का सब एक ही जगह परमिशन देना, ग्राउंड रेंट का अदा करना, फायर ब्रिगेड का चार्जेज नहीं लेना, टॉयलेट की सुविधा देना, साफ सफाई करवाना, लाइट देना, ये सारी बातें और इसके साथ में 5 साल के लिए परमिशन एक ही साथ में देना, इतनी सारी निर्णय आज एक ही मीटिंग में लिए गए. महानगर पालिका के अधिकारियों ने बहुत अच्छा इनकी बातों को सुना और सारे योग्य निर्णय लिए. एक सवाल ये है कि प्रमोशंस, चूंकि ये सनातन धर्म का है, प्रमोशंस को लेकर के इस तरीके के जो कल्चरल कार्यक्रम है उनको प्रमोशंस को सरकार किस तरीके का कदम उठा रही है? नहीं, ये सारे जो आज उनके सहयोग के कदम उठाए उसके प्रमोशन ही इसके पीछे की भावना है कि उनको सहायता मिले, सहयोग मिले और जरूरत पड़ेगी और जो कुछ संभव होगा सारे गणपति जी मंडल, सारे नवरात्रि मंडल, सारे रामलीला मंडल, सारे गोविंदा मंडल, सभी ये महाराष्ट्र की शान है, आन है, महाराष्ट्र का जीवन है, इसके बारे में जो कोई योग्य निर्णय होगा सरकार समय समय पर करती रहेगी. ठीक है, थैंक यू.